Oh yeah. किती पळपुटे बडा कराल आमदार साहेब? शेवटी तुम्हाला गाठलंच. तुम्ही हित हो आमदारीन बाई पाहिलं का कोण आलाय ते? कुमुदताई चौधरी समाजसेविका आहेत लय मोठ्या. हा त्यासनी बघा काय हवं नको ते. अगं बाई हो का मी इथे आली आहे कारण तुम्ही तुमच्या पक्षाच्या कार्यालयात भेटतच नाही आणि मी इथे का आली आहे याचं कारण तुम्हाला चांगलंच माहिती. तुम्ही इथे पार्ट्या करण्यात गुंग आहात आणि आमचे शेतकरी ते तिथे जीवन मरणाची लढाई लढताय. गेले 6 महिने आम्ही पाठपुरावा करतोय. कित्येक तक्रारी केल्या, कित्येक पत्र लिहिली, कित्येक पुरावे दिले, किती चर्चाही केल्या. तो सुन्या भाई त्याची दहशत दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करतोय, उभीच्या उभी पिकं कापतोय तो. त्याच्या त्रासाला कंटाळून कित्येक शेतकरी गाव सोडून निघून गेले. याचा बंदोबस्त कोण करणार हो? पोलीस स्टेशन मध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदवून सुद्धा घेतल्या जात नाही. तो आहे की तुम्ही आहात आणि तुमचे ते चिरंजीव इन्स्पेक्टर. कोण सांभाळून बोला? हा सल्ला तुम्ही तुमच्या बंधू राजांना द्या. त्या सुन्या भाईचा बंदोबस्त करतो असं आश्वासन त्यांनी कित्येक वेळा दिलंय मला. विचारा त्यांना, तरीही तो सुन्या मोकाटच सुटलाय अजून. हवा आश्वासन दिली कारण आम्ही तो दिलेला शब्द पाळणार आहोत. राहता राहिला प्रश्न त्या सुन्या नावाच्या गुंड्याचा, तर तो आता फरार आहे मॅडम. आणि म्हणून आम्ही काय हातावर हात धरून नाही बसलो, त्याच्या मागावर माणसं लावली आहेत. आणि कसं आहे अशा गोष्टी चुटकीसरशी नाही सॉल्व होतो. तुम्ही काळजी नका करू. काळजी? काळजी या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? तुमच्या सगळ्यांची पोट भरलेली आहेत, तुमच्या घरात लक्ष्मी पाणी भरते. तुम्हाला काळजी म्हणजे काय माहिती असणार हो? कष्ट करून पिकवलेलं धान्य चोर लुटून नेत आहेत. घरात खायला एक अन्नाचा दाणा नाहीये. तुम्ही पक्ष कार्यालयात या, आपण हा प्रश्न सोडवूया. काय सोडवणार आहे तुम्ही? एक्सक्यूज मी मॅडम. काय की या सुन्याबाईच्या विरोधात बऱ्याच तक्रारी आहेत पण तो फरार आहे आणि आमदार साहेब त्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्याच्या बोलिवत्या धण्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत म्हणून वेळ होतोय. कारण काय आहे की मुळावरच घाव घातला तर प्रश्न कायमचा सुटेल. असली चतुर वकिली उत्तर नकोय तुम्हाला आणि तुमच्यावर मी का म्हणून विश्वास ठेवू? शेवटी तुम्ही त्यांचेच पुतणे. हो पण माझं ऐकून तर घ्या ना तुम्ही. गप्प बसा. आता आमदार साहेब बोलतील. तुमच्या गेट समोर
200 शेतकऱ्यांचा मोर्चा उभाराय. जर आताच्या तो उत्तर नाही मिळालं ना तर कुणालाही न जुमानता तो मोर्चा आत येईल. समधी मोठी मोठी राजकारणी माणसं येतील बघ पार्टीला. तू अमुकची बायको आहेस हे जगजाहीर रोणार. आणि मग तुझ्या शिवरखाली काहीतरी वागताना घरातल्या समध्यांना 10 वेळा विचार करायला लागेल बघ. ये बघा बाई, आमचा इथे घरचा आनंदाचा समारंभ चालू आहे तेव्हा तू म्हणूनच मुद्दामून आलाय. आम्ही आज इथे आमदार साहेबांनी तुम्हाला सांगितलंय ना, पक्ष कार्यालयात या, तिथे बसून चर्चा करता येईल. जे काही होईल ते चार चौघात इथे. मी बोलू का? अगं तू तर हो, मी या घरात नवीन. सुन बाई, अत्यंत साध्या घरातली मुलगी आहे. साध्या घरातल्या मुलीला यांनी सून करून घेतली आणि म्हणून तुम्ही ज्या काळजीविषयी बोलताय ती काळजी कशी असते हे मला माहिती आहे. तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगते, या घरात आल्यापासून कुणीही माझ्या बरोबर भेदभाव केलेला नाही. श्रीमंतीचा तोरा दाखवलेला नाहीये आणि मी माझ्या एक्सपिरियन्स वरून तुम्हाला सांगते, आमदार साहेबांसाठी गरीब श्रीमंत असा भेद नाहीये. ते सगळ्यांना समान वागणूक देतात. आता राहिला प्रश्न तुमच्या तक्रारीचा. तुम्ही ज्या कळकळीने ज्या पोटतिडकीने सांगताय त्यावरून कळतंय की तुमची तक्रार अगदी रास्त आहे. रास्त आहे म्हणूनच न्यायाची दाद मागायला आली आम्ही. हो ना, दाद मागायलाच हवी. पण मी अतिशय नम्रपणे तुम्हाला सांगते, तुमची तक्रार करण्याची पद्धत, वेळ आणि जागा चुकलेली आहे. मान्य आहे ना मला, आमदार साहेबांकडून तुमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष झालं असेल. तसंच झालंय खरं तर. हो, पण म्हणून त्यांच्या हेतूवर शंका घेणं योग्य नाहीये. आणि तुम्हीही मान्य करा, आमदार साहेबांकडे फक्त हा एक विषय नाहीये सोडवण्याकरता, असे अनेक विषय अनेक समस्या आहेत. येणाऱ्या प्रत्येक माणसाचं दुःख दूर करणं हे आमदार साहेबांचंच काम. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते न्याय मिळवून देतील. मी स्वतः बघते, रात्रंदिवस ते काम करत असतात. तुम्ही ना थोडासा संयम ठेव. प्रश्न फक्त माझाच नाहीये हो. घेतली ना, तुमच्या तक्रारीची दखल घेतली त्यांनी, तुम्हाला आश्वासनही दिलं. आता ते ह्या विषयावर पटकन ऍक्शन घेतील. हो ना भाऊसाहेब? हो हो, ठीक आहे, आता लावतो तुमच्या समोर DYSP ला फोन. नमस्कार DYSP साहेब. नाही, तुम्ही पार्टीला आला नाही याकरता फोन नाही केला मी. अहो, त्या सोन्या नावाच्या गुंडाचा बंदोबस्त करायला सांगितलं होता ना, अहो जातीनं बोललो होतो तुमच्याशी.
हा वय वय तोच मला माहिती आहे तो फरार आहे. अहो त्या कुमुदताई आल्यात आमच्या समोर शेतकऱ्यांची व्यथा घेऊन. अहो शेतकऱ्यांनी संरक्षण देणं त्यांची काळजी घेणं आमचं काम आहे का नाही? अहो जनतेसाठी आहोत आम्ही. ते काय त्या सोन्याचा पहिला बंदोबस्त करा अर्जंट लेवलवर. आलं का ध्यानात? हा ठेवतो. तुमच्या समोर बोललोय आणि यावर आम्ही गप्प नाही बसणार. याचा पाठपुरावा करणार आहे. आम्ही सुद्धा पाठपुरावा घेणारच. करा की तुमच्या सोन्याच्या शब्दांवर विश्वास ठेवलाय मी. बघू ती तिच्या शब्दांना किती जागते ते. कधीही पाटीलच होते. मला तुमच्या या कार्यक्रमात व्यत्यय आणायचा नव्हता. शब्दाला जाग म्हणजे झालं. धन्यवाद. सुनबाई थँक्स. तुमचा थँक्स पुरेसा नाहीये माझ्यासाठी हे तुम्हालाही माहिती आहे. आणि या विषयावर मी बोलले ते फक्त आणि फक्त आजींसाठी. लाचलाखरीच बघ आजी. आई साहेब मी जरा यांनावर बघून येते. आतमध्ये. अगं सगळं जाऊ दे आता. जोपर्यंत सगळे वर आहेत तोपर्यंत कोणाचंच लक्ष नाहीये. तू आता तळघरात जा. हीच येळ असं समज का काळूबाईच्या कृपेने ही संधी आपल्याकडे चालू नाही. पटकन हो. आर्या कुठे आहे? आर्या आर्याला भेटा. पण मी घरात घुसलीच कशी? कोणी सोडलं हिला घरामध्ये? आर्या कुठे आहे? काय आर्या लावलंय?
काय बोलते काय करते तिचं तिला कळत नाही. हे परिसरात दिसायचं कळतंय ना तिला, म्हणून तिच्यावर हात उघडायचा. आधी त्या कुमूद बाईनं सगळा तमाशा केला त्या चौघात, आणि आता इथं गोंधळ, नुसता पार्टीचा इस्फोट लावलाय. पण ही इथे वरती आलीच कशी? अरे कुठे, तिला एक समजत नाही पण तुम्हाला समजायला समजतंय ना. अरे जाऊ दे तिला. आता जाऊ देतोय म्या, पण जर पुण्यांना तू दिसलीस तर गाठ माझ्याशी हाय. फायनल पागार येऊन जाईल. आर्या कुठे? ज्या कामासाठी आले होते ते तर झालं. चल आपण खाली जाऊ. चल गुरु विराट गुरु.